लेटस लर्न द नेम्स ऑफ सम ऍनिमल्स प्राणी मांजर मांजर उंदरांना मारते कुत्रा कुत्रा घराची राखण करतो घोडा घोड्यावर बसून लोक प्रवास करतात गाय गाय आपल्याला दूध देते बैल बैल शेतात नांगर ओढतो म्हैस म्हैस दूध देते गाढव गाढव ओझे वाहतो हत्ती हत्तीला लांब सोंड असते वाघ वाघ हा देखणा प्राणी आहे सिंह सिम्, सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात अस्वल अस्वलाच्या अंगावर लांब केस असतात माकड माकड उंच उड्या मारते उंट उंट वाळवंटात राहतो हरिण हरिण अतिशय चपळ प्राणी आहे कोल्हा कोल्हा हा धूर्त प्राणी आहे मगर मगर पाण्यात राहते कासव कासव खूप हळू चालते साप साप हा सरपटणारा प्राणी आहे बकरी बकरी दूध देते चित्ता ता सर्वात वेगवान प्राणी आहे उंदीर उंदीर बिळात राहतो डुकर डुकर हा पाळीव प्राणी आहे ससा ससा सुंदर दिसतो गेंडा गेंड्याच्या नाकावर शिंग असते खार खार झाडावर राहते अस लर्न बर्ड्स पक्षी मैना गरुड बुलबुल सुतार कोंबडा मोर तीतर धनेश हंस चिमणी कबूतर कावळा पोपट खंड्या हमिंग, पारवा कोंबडी घुबड सारस शहामृग बदक घार कोकीळ बगळा गिधाड बटेर अस लर्न द नेम्स ऑफ सम फ्रूट्स फळे द्राक्षे द्राक्षे वेलीवर उगवतात संत्रे संत्र्यात क जीवनसत्व असते लिंबू लिंबू आंबट असते चेरी चेरी लाल रंगाची असते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी थंड हवेत उगवतात नास्पत नासपत हिरव्या पिवळ्या रंगाचे असते केळी केळी हे पौष्टिक फळ आहे सफरचंद सफरचंद आरोग्यास अतिशय उपकारक असतात अननस अननस काटेरी असते आंबा आंब्याला फळांचा राजा म्हणतात पपई पपईने यकृत निरोगी राहते आलूबुखार आलूबुखार गोड असतो डाळिंब डाळिंबात असंख्य छोटे दाणे असतात कलिंगड कलिंगड प्रकृतीस शीतल असते अंजीर अंजीर सुकामेवा म्हणून वापरतात शेंगदाणे शेंगदाण्यापासून तेल काढतात खजूर खजूर वाळवंटात उगवतो फणस फणसाचे कवच काटेरी असते ऊस उस, ऊसापासून गूळ व साखर बनवतात मोसंबी मोसंबीचा रस पौष्टिक असतो अस लर्न द नेम्स ऑफ सम व्हेजिटेबल्स भाज्या बीट बीट लाल असतो वांगे वांगे जांभळ्या रंगाचे असते कोबी कोबीचा रंग हिरवा असतो सिमला मिरची सिमला मिरची तिखट असते गाजर गाजर हे कंद आहे फ्लॉवर फ्लॉवर फुलासारखा असतो मका मक्याचे दाणे पिवळे असतात काकडी काकडीची कोशिंबीर करतात लसूण लसूण हा मसाल्याचा पदार्थ आहे आले आले अत्यंत पाचक असते भेंडी भेंडीचा आकार तलवारीसारखा असतो पुदीना पुदीना मसाला म्हणून वापरतात अळंबी अळंबी पांढरी असते कांदा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते वाटाणा वाटाणा अनेक पदार्थांमध्ये वापरतात बटाटा बटाटा सर्व देशांत पिकतो भोपळा भोपळा आकाराने गोल व मोठा असतो मुळा मुळा अतिशय पाचक आहे पालक पालक हिरव्या रंगाचा असतो टोमॅटो टोमॅटो रसाळ भाजी आहे अस लर्न द नेम्स ऑफ सम फ्लावर्स फुले चमेली चाफा चंपा झेंडू तगर निशिगंधा पारिजातक बकूल मधुमालती मोगरा री शंकासूर, शेवंती सदा सदाफुली सोनचाफा जास्वंद जाई जुई घाणेरी गुलमोहर गुलाब कमळ कर्दळ कृष्णकमळ केवडा लेटस लर्न इन मराठी द नेम्स फॉर ड्राय फ्रुट्स सुकामेवा जर्दाळू चारोळी खजूर खारीक अंजीर शेंगदाणे पिस्ता मनुका किसमिस, अक्रोड बदाम अस लर्न द नेम्स फॉर डेयरी प्रोडक्ट्स दुग्धजन्य पदार्थ ताक दही दूध तूप खवा, लस्सी लोणी साय पनीर Dishes. खाद्य पदार्थ, पोळी भाजी आमटी कोशिंबीर लोणचे पापड चटणी रायता वडा बिर्याणी पुरणपोळी मोदक लाडू खीर करंजी चकली बर्फी चिवडा श्रीखंड गुलाबजाम अस लर्न द मराठी नेम्स फॉर स्पायसिज मसाल्याचे पदार्थ हिंग तमालपत्र काळी मिरी दालचिनी लवंग धणे जिरे सुंठ बडीशेप मेथीदाणे हिरवी वेलची राई जायफळ ओवा खसखस सैंधव, केशर तीळ चिंच हळद